युक्तिवाद वगैरे काय झाला हे माझे दोन्ही वकील आपल्याला सविस्तर माहिती सांगतील, परंतु मला फक्त एकच बोलायचं आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना, आपल्या माध्यमातून जनतेला, की हे इलेक्शन आहे, रण मैदानात खेळलं गेलं पाहिजे, इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे. असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठंतर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागले पुढच्या लोकांनी. काय ते मैदानात उतरून खेळा ना, असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायचं म्हणल्यावर अवघड आहे या लोकांचं. आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला, त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं, असं रेडीज डाव खेळायचं बंद करा. सर रेडीचं राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं तिथं ते आता लॉ पॉईंट सगळे वकील साहेब सांगतील. सकाळी जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा आपली आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं काहीतरी बोलणं झाल्याचं देखील माहिती समोर झाली होती. तशी चर्चा फेअरली खेळू आपण दोघं मैदानात लढू, पुन्हा वेगळा अर्ज दिला गेला. तुम्हाला गाफील ठेवून डाव साधण्याचा प्रयत्न हो केला, परंतु कायद्यानं मी स्ट्रॉंग होतो त्या बाबतीतली सविस्तर माहिती आमचे वकील देतील आपल्याला. नोकरीचं तपशील दिलं नाही असं म्हटलं होतं, काय तुम्ही नोकरीचं काय तपशील दिलं? मला एकच सांगायचं आहे की जो निवडणूक आयोगाचा कायदा आहे, तुम्ही सगळी पत्रकार मंडळी आहात, अत्यंत हुशार मंडळी आहे, जेवढे काय अर्ज भरले गेलेले आहेत वर खाली दोन्ही मतदारसंघातले, ते सगळे जरा सगळ्यांचे ॲफिडेविट काढा डिटेलमध्ये, आणि 2023-24 सगळ्यांनी आपलं इन्कम टॅक्स रिटर्न्स जरा शोधा, तुमच्या बुद्धीला चालना द्या. तुम्हाला लक्ष दिले एका मोठ्या पक्षाच्या व्यक्तीनं माहिती किती लपवलेली आहे ते दिसून येईल आपल्याला सगळ्यांना. जरा थोडं तुमच्या बुद्धीला चालना द्या सगळ्यांना. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्यांच्या तुमच्या वकिलांनी किंवा? आणि माझं काहीच नव्हतं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं, आणि त्यांच्या एवढ्या त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. तुम्ही का ऑब्जेक्शन घेत नाही? त्रुटी आहेत तुम्हाला लक्षात आल्यावर काय त्रुटी होत्या? आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि सोलापूर जनतेवर एवढा विश्वास आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या माढा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे, की ते माझ्या मागं उभं राहिलेत, त्यांनी मला उभं केलेलं आहे, आणि त्यांच्या जीवावर मी हे इलेक्शन लढतो आहे आणि निवडून पण येणार आहे. त्यांना ह्या सगळ्या भीती वाटायला लागलेत म्हणून हे सगळे डाव चाललेले आहेत त्यांचे. तो नियमच तसा आहे की जो पूरक असतो ज्याचा मंजूर झाला मूळ उमेदवाराचा की तो पूरक रद्द होतो. त्यांच्या त्रुटी होत्या तर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्यांच्या त्रुटी? कोणाच्या? निंबाळकरांच्या त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे. मग अशी तेच सांगितलं आपल्याला. मी तुम्ही घेतलं नाही का तुम्ही मला जनतेतनं लढायचं आहे, जनता माझा निकाल ठरवेल, असलं ऑब्जेक्शन पे ऑब्जेक्शन मध्ये मला वेळ वाया घालवायचा नाही. कालच्या एकंदरीत निकालामुळे सगळी परिस्थिती म्हणजे कालचं जे काही आपल्याला समर्थन आलंय संजय जानकर यांचं त्याच्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला असं वाटतं. अशा अनेक सभा बघून अनेक गोष्टी 7 तारखेपर्यंत होणार आहेत, बघत राहावा सगळी जनता. माढ्यात नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. जनता विरुद्ध पुढारी इलेक्शन आहे, जनतेने इलेक्शन हातात घेतले, आणि माझा माझ्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे आणि प्रेम पण आहे. त्यांचं माझ्यावर आहे, आमच्या कुटुंबावर आहे, माझं पण त्यांच्यावर आहे, आणि आदरणीय पवारसाहेबांवर सगळ्यांचं प्रेम आहे आमचं. ठीक आहे. माढ्यात मोदींची सभा होणार आहे तर तुम्ही कसं बघताय इकडं? त्याचा परिणाम होईल का आपल्या वातावरणात? तुम्ही सगळी ग्राउंडवर फिरा, सगळे परिणाम तुम्हाला जनतेच्या मुखातून ऐकायला मिळतील मी सांगण्यापेक्षा. मोदींची एक सभा होणार तर शरद पवारांची किती सभा होणार? माझ्या मतदारसंघात साहेबांच्या 6 सभा होणार. 24 तारखेपासून सुरुवात होते, मोडणीपासून सुरुवात होईल. आपला प्रचाराचा शुभारंभ कुठे आणि कधी होणार? झाला माझा, चाकलूजला शिवरत्न बंगल्यावरती प्रचाराचा शुभारंभ झाला.